नमस्कार पालकांनो, आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 20 वरती ही गोष्ट आपल्याला आज अभ्यासायची आहे. तर गोष्ट म्हटली की आपल्यासमोर विविध प्राण्यांचे चित्र येतात आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्यासुद्धा आहेत. तर अशीच एक गोष्ट आपल्याला आज या पाठ्यपुस्तकातून अभ्यासायची आहे. तर चला मग या गोष्टीला आपण सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे झोपाळा गेला उडून. एका तळ्यात दोन बेडूक राहत होते. एके दिवशी त्यांना त्या तळ्यामध्ये दोन खांब दिसले. त्या दोघं बेडकांनी एक वेल आणून त्या दोघं खांबांना बांधला आणि त्या वेलीचा एक छानदार झोपाळा तयार झाला. दोघे बेडूक त्या वेलीवर बसून जोर जोराने झोपाळा घेऊ लागले. तोवर एक गंमत झाली. ती म्हणजे काय? तर अचानक तो झोपाळा उडू लागला. जसा जसा तो झोपाळा वर जायला लागला तसाच त्या दोघं बेडकांच्या असं लक्षात आलं की हे दोघं खांब नसून एका बगड्याचे पाय आहात. तेव्हा त्या दोघं बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. तर अशी ही आपल्याला इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 20 वरती ही गोष्ट आलेली आहे आणि ही गोष्ट तुम्ही आपल्या पाल्यांना सांगायची आहे आणि त्यांच्याकडून ती म्हणून घ्यायची आहे आणि एक छोटासा व्हिडिओ त्यांचा बनवून तुम्ही आपल्या शिक्षकांना ही गोष्ट पाठवायची आहे. धन्यवाद.